बाजीराव। वो सब राउंड पे गए। बुलाना बुलाना उसको। बोला तेरे घर में रह लूंगा, अब तू भी अपने घर से निकाला जाएगा तो कितने रहेंगे यार। देखेंगे यार। अच्छी सुनते हो। देखिए शुरुआत के लिए एकांकिका स्पर्धा, अमेटर थिएटर, मग व्यावसायिक थिएटर, व्यावसायिक नाटकं, मग मराठी सिनेमे, मग सिरियल, मग हिंदी सिनेमे, मग जाहिराती, हे सगळं असं करत। अरे आपले तात्या किती प्रामाणिक। अरे प्रामाणिक रा रे, प्रामाणिक रा। अगदी आमचं म्हणजे असं नाही म्हणणार की खूप वाईट काळ होता वगैरे, मी तर म्हणेन तो सुवर्ण काळ होता, खूप सुवर्ण काळ, मोठा सुवर्ण काळ होता। कारण ते काम करत असताना, अभिनय करत असताना इतकं इनोसेन्सी होती ना, निरागस्ता होती। एकामेक आम्ही काम करायचो, एकत्र खूप राहायचो, लक्ष्मण बेरडे अशोक सरापासून सगळे खूप एकत्र आम्ही राहिलो। आता ती व्यावसायिकता खूप आली की आता म्हणजे काम झालं, संपलं, चला पैसे घ्या घरी चला, पैसे घ्या घरी चला। तर सुद्धा आमच्या पिढीची जे नट आहेत ती आम्ही अजून एकत्र असतो, शूटिंग संपलं बाहेर असू तर हॉटेलला, मुंबईत, आम्ही अजून एकमेकाला भेटतो। अगदी फार मित्र नाही पण काही, जयवंत वाडकर आहे, विजय कदम आहे, प्रदीप पटवर्धन आहे, आमचे भारत गणेशपुरी आहे, भरत जाधव आहेत, ही जी मंडळी जी आहेत ती आम्ही तसे बाहेर जरी असलो तरी आम्ही एकत्र असतो। आम्ही ते पूर्वीचा काळ तसं कम्पेअर नाही करता येणार, कारण आता बदल आहे ग्लोबल। पण एक म्हणेन की जसे अगोदरचे लोक टॅलेंटेड होती, हुशार होती, खूप अभिनय गुणसंपन्न होती, तशी आताची मुलं आहेत आहेत। म्हणजे तुम्ही कम्पॅरिझन नाही करू शकत, पण आजची जी पिढी, आजचं जे सब्जेक्ट आहे, आजचा जो चित्रपट आहे, आजचं जे नाटक आहे, आजचा जो अभिनय, आजचं जे एक सेट बनतो, लाइटिंग बनतो, होत ते करणारी आत्ताची मंडळी पण। टोबू मुझे माफ कर दे, टोबू मैं टाइम पे तेरे पैसा लौटा नहीं पाया, मुझे माफ कर दे टोबू। टोबू बोलता है कोई माफी नहीं, तुझे सजा मिलेगी। सजा? कौन सी सजा? टोबो बोलता है टोबो की बात नहीं सुनी, इसके लिए तेरे कानों को सजा मिलेगी। कानों को? इसके कान काट दो। नहीं टोबो, मेरे कान मत काटो, मैं अंधा हो जाऊंगा। टोबो तेरे कान काटेंगे तो तू अंधा कैसे होगा? नहीं, मेरे कान कट जाएंगे तो चश्मा कैसे लगाऊंगा? टोबो करेक्ट। सॉरी सॉरी, इसके कान काट दो। नहीं, मुझे माफ कर दो बाबू, अरे गिटार वाले भाई साहब तो कुछ कहिए। आओ प्रेम आओ, चलिए अपना ही मेंबर है, ये दूसरा है ना म्यूजिक वाला, मैंने आपको बताया था ना। आता मला जो 38 वर्ष झाले इंडस्ट्री, 1979 पासून अमेटर थिएटर ते 2022 पर्यंत व्यावसायिक नट, अशी माझी एक 38 वर्षाची एक वाटचाल आहे। हेच करत आलो प्रामाणिक। बाजीराव वो सब राउंड पे गए। बुलाना बुलाना उसको, बोला जयकांत शिक्रई झुएटे, बुलाओ उसको। मी जो काही नट आहे, माझी जी पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे त्याला अभिप्रेत असणारा मी अभिनय करतो। मी का बच्चन साहेबांचं काम मी करू शकत नाही, की अजय देवगणचं काम, सिंगमचं काम मी नाही करू शकत, मी माहिती पर्सनॅलिटी नाही, तर विनोदी पद्धतीने वेगळी माझी शैली असल्यामुळे मला ते हिंदीत सुद्धा लोकांचं लक्ष गेलं। मग तेजा माझा पहिला सिनेमा 87 फिल्म आहे, त्यापासून मी करत गेलो। मी काय 200 सिनेमे नाही केले, हिंदी 50-100 सिनेमे झालेत आणि मराठी जवळजवळ 350 सिनेमे। पण एक वेगळा एक करतो बाबा हा विजय पाटकर, यामध्ये माझी नोंद केली गेली। हेच तुम्हाला म्हणतो, तुम्ही नोंद करण्यासारखं थोडंसं काम करा, चांगलं काम करा, तुम्हाला जमेल। ते मी त्यांना जाणवून दिलं आणि मला ती कामं मिळत गेली आणि करत गेलो मी, जो अजूनही करतो आहे मी। म्हणजे माझा नवीन येणारा भावी चित्रपट रोहित शेट्टीचाच आहे, सर्कस नावाचा चित्रपट आहे, त्यात रणवीर सिंग आणि जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, अशी बरीच गँग। 2000
पाच साली मी निर्माता झालो. एक उन्हाळा दिवस चित्रपट केला होता, त्याच्यानंतर मी चष्मे बहादर केला, त्याच्यानंतर मी लाऊकानाथ केला. असे चित्रपट मी निर्माण केले होते ॲज अ प्रोड्युसर, डिरेक्ट पण केले होते. अनुभव खूपच चांगला देऊन गेली मी असं म्हणून की शिकून गेली. कारण चित्रपट करणं सोपं आहे, तो विकणं किंवा रिलीज करणं फार कठीण आहे. म्हणजे माझा 38 वर्षाचा अनुभवसुद्धा कमी आहे. तुम्ही ती चित्रपट प्रोड्यूस केलं तर ते विकायचं कसं, त्याचं काय करायचं हे पहिलं विचारा. जे सिनियर आहेत त्यांना विचारा आणि मगच करा, नाहीतर तुमचे हात पाय तोंड सगळं पोळू शकतं. मी चूक केली, माझ्या सिनियर्सना, माझे सिनियर सगळे मित्र होते, त्यांना मी विचारलं नाही, थेट सिनेमा केला, पैसे टाकायला सिनेमा केला, तर मला थोडासा फटका पडला. ते तुम्ही करू नका, आपले सिनियर्स आहेत. आज मी बच्चन साहेब, अजय देवगण, संजय दत्त, रणवीर सिंग, इरफान खान, बमन इराणी, त्याच्यानंतर अर्शद वारसी, जावेद जाफरी, अशा सगळ्यांबरोबर कामं केली आहेत. अनुभव खूप चांगला. कसं आहे, तिकडे इतके व्यावसायिक असल्यामुळे कामाशी काम असतं, तर माझे रिलेशन खूप चांगले आहेत त्यांचे. पण काम संपलं की आम्ही कसे मराठी कलाकार एकमेकाला फोन करतो, तसं काही ते होत नाही तिकडे. आम्ही आपलं काम केलं, आम्ही घरी आलो. पण सेटवर असताना आम्ही हसी मजाक एकत्र, सगळे खाणं पिणं सगळं एकत्र असतं आमचं, ते तो का प्रॉब्लेम असतो. पण दोन हात दूरच राहतो मी, कारण फार मला तसं मिक्स व्हायला तसं नाही आवडत, कारण आपले चर्चा वेगळ्या असतात, आपल्या गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे ते मराठी आहे, मराठी आपण लोक सगळे मजा करतो, आम्ही मजा करतो. हिंदी तेही व्यावसायिक असतात, काही क्षण काही 10 मिनटं 15 मिनटं भंकस करतो, सगळ्या चर्चा करतो, परत आपण आपल्या कामाला.